प्रभाग क्रमांक 22 येथील रस्त्याचा शुभारंभाचा कार्यक्रम माजी महापौर जनार्दन कारंपुरी यांच्या हस्ते संपन्न झालाय. रामवडी पोगुलमळा ते जाधवघर पर्यंत, इलाई हागलूर ते जाधवघर नदाफघर ते हुशन बाशा दर्गापर्यंत या तीन रस्त्यांचं 12 लाख रुपये नगरसेवकांचा भांडवली विकास निधीतून सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचा शुभारंभ माजी महापौर जनार्दन कारंपुरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष तथा गटनेते किसान जाधव, तदर उद्घाटनाप्रसंगी प्रभागातील शंकरमामा गायकवाड, गोपाळ दुर्मणी, नागेश किसान जाधव, अनिश जाधव, सिद्धू नाईक, राहुल गायकवाड, दिनेश शिंदे, उत्तम दडे, नागेश जाधव, वसंत कांबळे, महेश परब, चेतन जाधव, जाकीर बागवान, हैदर शेख, गौस मकानदार, मुन्ना सय्यद, सिकंदर शेख, राजू जगन्नाथ जाधव, फिरोज पठाण, माणिक कांबळे, अल्ताफ शेख, हुशाना बागवान, रिजवी आफा मकानदार, फातिमा नफा नताफ, धुळवा मौशी गुडगीकर, शशिकलाताई गुडगीकर, मुनी आफा शेख, प्रभागातील युवक, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या ठिकाणी रामवाडी परिसरामध्ये जाधवघर ते पोगुलमळापर्यंतचा रस्ता 3,73,000 त्याच पद्धतीनं इलाई हागलूरघर ते जाधवघरापर्यंत 3,72,000 त्याच पद्धतीनं नदाफघर ते हुशन बादशा दर्गापर्यंत 3,73,00,000 जवळपास या तिन्ही रस्त्यांचं भांडवली नगरसेवकाचा जो भांडवली विकास निधी असतो त्या खेड अंतर्गत जवळपास 12 लाख रुपयाचा निधी आज सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कामासाठी या ठिकाणी शुभारंभ करण्याच्या प्रसंगी सन्माननीय माजी महापौर जनार्दन कारंपुरी साहेब आणि गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या बोलण्यात असं दिसून आलं गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता झालेला नाही पण आमच्या या दोन्ही नगरसेवकांनी मनावर घेऊन हा रस्ता करण्याचं ठरवलं आहे आणि सिमेंट काँक्रीटचा रस्ता होणार आहे. एकदा केलेला रस्ता 20 वर्ष उकडणार नाही आणि तुमच्या सोयीसाठी हे करतात. नागरिकांच्या सोयी जे नगरसेवक निवडून आल्यानंतर करतात. गेले अनेक वर्ष आमच्या पक्षामध्ये दोघं नगरसेवक अत्यंत धडाडीनं काम करतात. पुढच्या वेळेला देखील ते निवडणुकीला उभं राहतील. तुम्ही त्यांना लक्षात ठेवा. तुमच्या काम करणाऱ्याच्या पाठीशी तुम्ही मतं द्या. घड्याळ्याच्या चिन्हावर राहणार आहेत आणि घेत नाही सातत्याने तुमच्या विभागामध्ये. मी फार लहान असताना या विभागामध्ये कबड्डी खेळायला येत होतो. मी 50 वर्षापूर्वी कॉर्पोरेशनमध्ये निवडून आलो होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विद्यमान नगरसेवक किसन जाधव तसेच नागेश अण्णा गायकवाड यांच्या निधीतून रामवडीमध्ये 12 लाख रुपयाचे रोडचं आज उद्घाटन होत आहे. तरी आम्हा सर्व रामवडीतील नागरिकांना आज आनंद होत आहे की ते अनेक वर्षापासून हा रस्ता होत आहे. त्याबद्दल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही नगरसेवकांचे अभिनंदन करतो.